सिनेट निकालानंतर महाविकास आघाडीनं आता महायुतीवर निशाणा साधला. मुंबई विद्यापीठातल्या निवडणुकीपूर्वी काही युवकांमध्ये संभ्रम होता, मात्र सिनेटच्या निकालानंतर युवकांचा संभ्रम दूर झाला. आता राज्यातले सर्व युवक महाविकास आघाडीबरोबर आहेत अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. तर सिनेटचा मतदार विकला जात नाही, त्यामुळे विरोधी पक्षाला प्रयत्न करूनही विजय मिळवता आला नाही असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला. महाविकास आघाडीच्याच बाजूनं कौल आहे. युवांचा युवक जे होते तर लोकांच्या मनामध्ये काही संभ्रम होता, पण मुंबईच्या विद्यापीठाच्या निकालानंतर युवक सुद्धा आता महाविकास आघाडी बरोबर आहे आणि ही विजयाची परंपरा जी आहे ती कायम ठेवण्याचा निर्धार महाराष्ट्रातील सर्व जनतेनी, सर्व स्तराच्या लोकांनी, मग तो युवा असेल, शेतकरी असेल, तरुण असेल, यांनी तो निर्धार केला आहे. आणि आमचा शेवटचा उमेदवार आहे त्याची मत 1.85 आहे. मुंबई विद्यापीठावर अशा तऱ्हेने भगवा फडकलेला आहे. ABVP असेल, मिंध्यांचा गट असेल, त्यांनी प्रयत्न करून सुद्धा त्यांना ही निवडणूक टाळता आली नाही आणि जिंकता आली नाही. याचं कारण असं आहे, हा जो मतदार आहे सुशिक्षित तो विकला जात नाही.